जय गणेश मंडळी, प्रत्येकजण तणावामध्ये असतो आणि हा तणाव कसा कमी करायचा याबाबत आज आपण एक साधी सोपी गोष्टी पाहणार आहोत, ती म्हणजे गार्डनिंग थेरपी। ही गार्डनिंग थेरपी म्हणजे काय? म्हणजे बागकाम। बागकाम करून आपल्या मनावरचा ताण कसा कमी करणार त्या संदर्भात आज आपण हा व्हिडिओ आपण करत आहोत। मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तू रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे। तर चला पाहूया, मनावरचा ताण कमी करण्यासाठी ही बागकाम थेरपी म्हणजे गार्डनिंग थेरपी आपल्याला कशी लागू पडते। नंबर एक, अनेक डॉक्टर आपल्या रुग्णांना त्यांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी गार्डनिंग थेरपी देतात। मंडळी, ही गार्डनिंग थेरपी जास्त करून जे वयस्कर मंडळी आहेत ज्यांना संधिवात आहे, दमा आहे, डायबिटीस आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एकाकीपणा हा दूर करण्यासाठी ही गार्डनिंग थेरपी अत्यंत उपयोगी ठरते। नंबर दोन, हे जे बागकाम किंवा जे गार्डनिंग करणारी जी काही मंडळी आहेत ती जेव्हा हे गार्डनिंग करतात नकळत त्यांना उत्तम व्यायाम मिळतो। तसेच जी लोकं बागकाम करतात त्यांचं आरोग्य, मानसिक आरोग्य हे खूप छान राहतं। आणि या बागकामामुळे काय होतं आहे मंडळी, तुमच्या घरातली सदस्य, तुमच्या सोसायटीतली सदस्य हे एकत्र येतात, हे बागकाम करतात, त्याच्यामुळे त्यांचा परिसर, त्यांचं घर हे खूप सुंदर राहतं, स्वच्छ राहतं। आणि त्याच्यामुळे फायदा काय, ह्या बागकामामुळे त्यांना रोज ताजी फळे मिळतात, फुले मिळतात आणि ही त्यांनी निर्मिती केल्यानंतर तो काय त्यांना एक आनंद मिळतो, क्या बात आहे। जी मंडळी बागकाम करतात, गार्डनिंग करतात, त्यांना निद्रानाश होत नाही, त्यांना छान झोप लागते असे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे। मंडळी, जी लोक बागकाम करतात त्यांचा संबंध थेट मातीशी येतो, मातीशी त्यांची नाळ जुळते। कारण का, ते बागकाम करताना काही रोपं लावत असतात, मग जमिनीची मशागत करत असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर जर त्यांनी एवढेसर रोप लावलं, त्यांना पाणी घातलं, खत घातलं, ते समोर वाढताना दिसतं आणि ते वाढताना दिसताना त्याला एक अविस्मरणीय आनंद निर्माण होतो आणि तो आनंद नक्कीच त्यांचं मानसिक ताणतणाव हे नक्की कमी करतं। मंडळी, छोटासा उपाय, वेगळा उपाय नक्की करून बघा। आपल्या घर, आपल्या घरचे टॅरेस किंवा गॅलरी किंवा जर तुम्ही ग्राउंड फ्लोरला असेल तर तिथे तुम्ही बागकाम करा। त्यामुळे ह्या सध्याच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये देखील तुम्ही तणावमुक्त जगू शकाल याची मला खात्री आहे। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा। तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तूर्तता आज इथे संपतो। धन्यवाद। जय गणेश।